मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ नांडू नबे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया आप लोग भी हमारे साथ मंदिर देखने आते तो थोड़ा बनारस घुमा देते आपको हम। नको तू आणि गौरी जा, आम्ही उद्या सकाळी जाऊ। उपाशी पोटी दर्शन चांगला। मी सुद्धा उद्या तुमच्या बरोबरच दर्शन घेईन बाबा। नाही तू जा शिव बरोबर आता। अहो जा तू। अच्छा आई, अच्छा बाबा चलते हम। अच्छा मी येते। पाठवलीत गौरीला त्याच्या बरोबर? आज जे काय झालं ना तिकडे ते मला काही पटलेलं नाही आहे। अशा घरामध्ये गौरीला सुख मिळणारच नाही आहे। मी माझ्या लेकीला अशा घरात देणार नाही। अगं पण मला हे स्थळ मान्य नाही आहे, हे लग्न नाही होऊ शकत। सरू करता जब से मिले एक शब्द नहीं बोले आपने। कुछ तो बोलिए गौरी जी। त्यावेळी तू ही काहीतरी बोलशील असं वाटलं होतं मला। मी तुझ्याकडे बघितलं पण होतं पण तू एक शब्दही बोलला नाही। आपकी नजरें पडली थी हमने, पर उस वक्त घर के बड़े बुजुर्ग वहां मौजूद थे ना, तो सॉरी, हम माफी मांगते हैं आपसे। हमें पता है आपने उम्मीदों भरी नजरों से हमें देखा था और हम उस उम्मीद पे खरे नहीं उतरे। उस वक्त चुप रहना बेहतर समझा हमने तो। सगळ्यांमध्ये माझे आई बाबा सुद्धा होते शिव, आणि त्यांचा मान महत्त्वाचा आहे माझ्यासाठी। माझ्यामुळे आई बाबांना इथे येऊन हे सगळं सहन करावं लागणार आहे हे जर मला माहीत असतं ना तर मी बनारसला कधीच आले नसते। प्लीज असं बोलू नकोस। बड़े संघर्ष से किस्मत हमें साथ में लेके आई है, अब दूर जाने की बात मत करना। हम दोनों ने मिलकर ये फैसला लिया था ना कि सब बड़ों की मर्जी से ही शादी करेंगे। ये रास्ता जरा कठिन है, हम दोनों को जरा सहन करना पड़ेगा, पर इसमें हम दोनों साथ में हैं ना। अब आप भी हार मान जाएंगी तो टूट जाएंगे हम गौरी जी। शिवारे पर सगे कसे वागले? तो मुंबई में भी तो बहुत कुछ हुआ था, बाबा को मनाने के लिए हमने थोड़ा बहुत सहन किया था ना। अब बाबा तो मान गए, आधा रास्ता बचा है, आधा रास्ता तय करना है हम। प्लीज हिम्मत रखिए गौरी जी, हमारे लिए बहुत प्यार करते हैं हम आपसे, पर बड़ों का लिहाज करना ये आपके और हमारे संस्कार हैं ना, वो कैसे भूल जाएं। वक्त हमारी परीक्षा ले रहा है गौरी जी, तो इसमें अगर आपने भी हमारा साथ नहीं दिया तो अकेले पड़ जाएंगे हम। मी आहे ना तुझ्या सोबत, मी तुझे साथ कसे सोडे? आई बाबांचा त्रास बघून खूप वाईट वाटलं म्हणून तुला बोलले। आय एम सॉरी, मी फक्त स्वतःपुरताच विचार केला शिव, पण आजवर तूही आई बाबांचा रोज सहन केलाच आहेस की? त्यावेळे तर मी तुझ्याकडे बघत सुद्धा नव्हते, आणि तू तेव्हाही माझ्यासोबत राहिलास कायम।
मी आहे पण आई बाबांची खूप काळजी वाटते म्हणून. म्हणजे काय ना, माझ्या आनंदासाठी आई बाबा हे सगळं सहन करते पण मी हे सहन नाही करू शकणार. असे तुला हे सगळं सहन करावं लागणार नाही. हा पाई बाबा की चिंता मत कीजिए, उनकी चिंता हमें करने दीजिए. चले मला तो हे सगळं काही पटतच नाहीये. एवढा खर्च कसा करणार आहोत आपण? शक्यच नाही, अशक्य आहे अगदी. तू फक्त गौरीच्या सुखाचा विचार कर, बाकी खर्चाच काय करायचं ते मी बघेन. अहो आपल्या आवाक्या बाहेरचं आहे सगळं, लक्षात नाही येते का तुमच्या? शिव बरोबर गौरी सुखात राहील हे लक्षात येते का तुझ्या? किती मुद्द्याच सोडून बोलताय तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये आपल्याला. गौरीच्या सुखाचं म्हणत असाल तर हो, शिव गौरीला सुखात ठेवे, पण त्या घरामध्ये शिव व्यतिरिक्त गौरीच्या बाजूने कोणीही नसणार आहे. आज काय झालं बघितलं नाहीत का तुम्ही? शिवच्या चेहऱ्यावर गौरी बद्दलची काळजी दिसत होती पण त्याच्या घरच्या समोर तो काहीही बोलू शकला नाहीये. ही तर सुरुवात आहे अहो, लग्नाची बोलणी, उद्या साखर पुडा, परवा लग्न. ही मंडळी असंच करत राहिली तर नाही बाबा झेपणार. आपल्याला काय गौरीला पण नाही झेपणार. गौरीला सगळं झेपेन, तू तुझी काळजी करू नकोस. शिव आहे ना बरोबर तुझ्या? शिवच्या आपण सगळेजण विरोधात होतो पण तरी सुद्धा शिवने गौरीची साथ नाही सोडली. भले यावेळी तो गप्प राहिला असेल पण आता लग्न ठरलंय, त्यामुळे आता जर असा प्रसंग त्यांच्यावर आला तर शिव गप्प नाही बसणार, तो उभा राहील तिच्या बाजूने. हट्टी आहे मुलगा तो, आणि म्हणूनच कदाचित आज आपण इथे आहोत बनारस मध्ये. अहो तुम्ही फक्त गौरीचा विचार करून बाजू का म्हणताय? आयुष्य भराचा निर्णय आहे ना हा, सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच गोष्टी ठरवायला हव्या. हळूहळू सगळी परिस्थिती सुधारेल. किती दिवस राहायचे गौरीला त्यांच्या बरोबर? गौरी शिव बरोबर मुंबईत राहणार आपल्या डोळ्यासमोर. कधीतरी या सासरच्या मंडळीशी संबंध येणार आहे. अगदीच एखादा प्रसंग आला तर तेवढं समजून येण्यात पण गौरी नक्की समंजस आहे. ती शिवच्या घरच्यांची मनं जिंकून घेईल मी तुला सांग. आता कोण आलं? अरे या या या, इतक्या लवकर परत आलात? हाँ वो आई बहुत परेशान थी तो हमें लगा पहले इनसे बात कर लेते. आपकी परेशानी जायज है आई, घर पे जो कुछ भी हुआ उसके लिए हम माफी मांगते हैं आपसे. अरे नहीं तू माफी मागायची काहीच गरज नाही, म्हणजे तिथे गेल्यानंतर काही गोष्टी मला खटकल्या. जरा धीरे चखी आई, हळूहळू सगळं ठीक होईल. हमारी दादीजी परंपरावादी जरूर हैं पर उनका मन साफ है, हमारा यकीन मानिए. वो बस आपको परख रही हैं, वो देखना चाहती हैं कि आप हम पे कितना भरोसा करते हैं. तभी तो बड़ा चढ़ा के बातें कर रही हैं, वरना ऐसी कभी बातें नहीं करती हूँ. जितना हम उन्हें जानते हैं वो दिखावे के और लेन देन के बिल्कुल खिलाफ है. अरे ऐसा कैसे म्हणतोस तू? किती अभिमानाने सगळ्या गोष्टी दाखवत होत्या, तुमच्या स्टेटस बद्दल बोलत होत्या. किती अपेक्षा आहेत अरे त्यांच्या, बहुत बड़े बड़े सपने हैं जो हमारे बस के नहीं है ना. आप चिंता मत कीजिए. बस एक बार दादी जी हाँ कह दें, उसके बाद सब कुछ हम संभाल लेंगे. हम जानते हैं दोनों परिवारों के रहन सहन में अंतर है, पर इस अंतर की वजह से दिलों में कभी अंतर नहीं आएंगे. शाबाश, हे समजून सांगतो तुम्ही, बघितलंस
आपला जावई समजूतदार आहे. जे बोलला ते पटण्यासारखं बोलला. म्हणजे मला पटलंय, तुला पटलंय? आता तुम्हाला पटलंय म्हटल्यावर मलाही पटलंच की. सॉरी शिव, म्हणजे तुझ्यावर अविश्वास नाहीये माझा, पण हे सगळं एवढं अनपेक्षितपणे माझ्या समोर आलं ना, थोडी घाबरली. आता गेली ना मनातली भीती. लेकले जाऊ दे बनारस बघायला, आपण जरा आराम करू, ठीक आहे? नंतर देवळात जाऊ आपण. चलिए फिर आप आराम कीजिए, हम चलते हैं. आई मी जाऊ ना? अग हो जा. चला मी येतो. आता सगळे किंतू परंतु मनात गेले ना, आता इथे आहोत, इथलं सर्ग वागायचं. जैसा देश वैसा भेस. खरे खरं सांगू सर, शिव इथला हे सोडलं ना तर सगळे गुण जे मला जावयामध्ये हवे होते ते त्याच्यात आहेत. निखळ, प्रेमळ, समजूतदार, मोठ्यांचा आब राखणारा, गरी खरंच भाग्यवान आहे. चलिए बनारस दिखाते हैं आपको अपनी नजरों से. तुझ्या नजरेतून पाहिलं तर सगळंच सुंदर दिसेल. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीत असत. माझ्या नजरेतून आशात बघशील तर जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट दिसेल. निघायचं खुले बाल अच्छे लगते हैं आपको. निघायचं मदहोशी कसमा गाने लगा बादलों संग आसमा हो छाने लगा मदहोशी कसमा गाने लगा बादलों संग आसमा ये साजिश है मौसम की सारी या तेरे इश्क की खुमारी हो तुझे कैसे बताऊं गोरी ये जो परदेस मेरा देश हुआ रे ओ छाने लगा मदहोशी का समा गाने लगा बादलों संग आसमा
जाओ। नको जाओ। असं काय करतोस? आई बाबा वाट बघत आहेत आणि उद्याची तयारी करायची आहे ना। फिर तो हम भी मजबूर हैं, रोक नहीं सकते ना आपको। हाँ, आई से कहना नर्वस ना हो, जो हमने टिप्स दी वो याद रखें, काम हो जाएगा। ठीक है, उदय सकाई भेटो है। हाथ सोड़ना। हाय, ये उदयाची सकाड कब होगी? ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकीर्वंदनं मृत्योर्मुक्ति सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकीर्वंदनात् मृत्योर्मुक्ति अमामृता। जौनपुर वाली? हाँ, बना रहे माताजी। अरे काहे मुंह लटका कर बैठी हो? हमने तुम्हारा कूड़ा कचरा सब साफ कर दिया है, अब बुलाओगी तो भी लौट कर नहीं आने वाले, देख लेना। लेकिन माताजी, जब तक वो लोग कल शाम की गाड़ी पकड़ के मुंबई वापस नहीं चले जाते ना, हमें चैन नहीं आएगा। हाँ तो बैठी रहो मुंह लटका कर। तो काहे कि अपनी सास पर विश्वास करोगी तो जान न चली जाएगी तुम्हारी। माता जी, ये बात नहीं है, हम तो बस। माता जी, भाभी जी, जल्दी चलिए, वो लोग आ गए। कौन आए हैं? वो कौन आ गया? वो क्या है कि हमने नाम नहीं पूछा ना, आप जल्दी से चलिए। अरे चलो चलो, ये विश्राम भी ना किसी काम का नहीं है बहू, अब यूं बैठी रहोगी कि चलोगी? चलो उठो, बोरी जैसी बैठी रहती हो, लो हाथ धो हमें। अरे प्रभु भोलेनाथ, आय हाय हाय हाय, अरे प्रभु जी, आय। चलो चलो चलो, कौन आया है? कौन आया है? ये सब किसने भिजवाया? अरे बड़के ने भिजवाए होंगे मुंबई वालों के साथ भेजने के लिए, लेकिन उसे का पता कि सब बैरंग लिफाफे की तरह लौट जाने वाले हैं। तुम रखवा दो ये सब रसोई में। हाँ, अंदर रख दीजिए। जय भोलेनाथ। ये बेटा। नमस्ते। नमस्ते। आप लोग? जी वो। ये सब क्या है? नहीं, हमारा मतलब है कि ये सब सामान? ये सब हम लाए हैं। आप वो मीठे तेल का बनाया हुआ नहीं खाते ना, इसलिए वो असली शुद्ध घी में बना के लेके आया आपके लिए। अरे वाह वाह, शुद्ध घी की मिठाइयाँ? जी। बनारस आकर आप हमारी तरह होने लगे, अच्छा है। बहन जी, आपने ये सर क्यों ढका है? नर्मदा जी, हमारी बेटी आपके घर में देने आए हैं, तो इस घर के रीति रिवाज, परंपराएं, इनका मान तो रखना चाहिए ना। जैसा देश वैसा भेष, क्यों? दादी जी, आपकी आजमाइश में पास हुए या फिर?